गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुलाखाली एका जर्मनच्या डब्यात मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेले नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. या घटनेनं भविष्यात होणाऱ्या घातपातावर आळा बसलाय. सोबत त्यांनी काचेचे तुकडे आणि खिले ते सगळं मिश्रित करून ठेवलेले होते. जास्तीत जास्त नुकसान व्हावे आणि जास्तीत जास्त संख्यामध्ये लोकांना इजा व्हावे याचे. एक जून 2019 दुपारी आम्हाला ही अशी माहिती मिळाली की सालेकसा हद्दीत एक जे टेकटोला ते मुरकुड्डो क्रमांक 3 जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्यादरम्यान एक भूसुरंग किंवा IED तिथे पेरण्यात आलेला आहे. आणि याचा जे उद्देश आहे ते फोर्सेस किंवा पोलिसांच्या घातपात घडवून त्यांचा जीव घेण्याकरिता हे कृत्य करण्यात आलेला होतं. याचेवरून आम्ही आमचे SDPO आमगाव श्री जलिंदर नालकुल आणि तसेच SDPO देवरी श्री प्रशांत डोले यांना निर्देश दिले की त्यांनी तिथे जाऊन याबाबत खात्री करावे. त्याच्यानंतर त्यांनी तिथे एक ऑपरेशन राबवला C60 आणि VDDS पार्टीज यांना घेऊन. आणि त्याच्यानंतर हे सर्चिंग करताना त्यांना असे आढळून आला की तिथे जे एक नाळ्यासारखी जगह आहे तिथे खाली पाईपमध्ये एक जर्मन डब्बे मध्ये काही एक्सप्लोजिव आणि त्याला जुडून काही तार होते. ते एक IED तिथे निर्माण करून ठेवण्यात आलेला होता. याची फर्दर चाचणी करून BDDS पथकाद्वारे त्यांनी एस्टॅब्लिश केला की अशा IED तिथे आहेत. आणि त्याच्यानंतर पूर्ण दक्षता घेऊन हे IED डिफ्यूज करण्यात आला आणि सीज करण्यात आले.